learn a game. न्यू गेम डायस फॉर युअर गेम. आता डायस फॉर युअर गेम, डायस म्हणजे काय? ठोकळा. या ठोकळ्याशी संबंधित आपल्याला आज एक खेळ शिकायचा आहे. त्या खेळासाठी आपल्याला ठोकळा बनवावा लागणार आहे. आता ठोकळा म्हणजे काय तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण लुडो खेळतो अशा खेळांमध्ये वापरला जाणारा ठोकळा. आपल्या ग्रामीण भागांमध्ये हा ठोकळा लुडो हा खेळ खेळला जात नाही, म्हणून आपण शेंगांच्या टरफलांचा उपयोग करतो काही मुलं आणि घराघरांचा खेळ खेळतो. म्हणजे शेंगांना अनुसरून काही नंबर ठरवलेले असतात आणि असे टाकल्यानंतर जेवढे नंबर आले तेवढे घर आपण पुढे सरकतो असा हा खेळ आहे. या पद्धतीने काही मुलांना हा खेळ आता लक्षात आला असेल, आणि ज्यांच्या लक्षात आला नसेल त्यांच्यासाठी अजून सोपं सांगते की गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये आपण महाभारत बघितलं. त्या महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्यामध्ये एक खेळ झाला होता. त्या खेळाचं नाव तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगते, द्युत क्रीडा. या द्युत क्रीडेमध्ये या ठोकळ्याचा वापर केला गेलेला आहे. त्या ठोकळ्याला शकुनी मामा सेना असं म्हणत होता. आता प्रत्येक मुलाच्या लक्षात आलं असेल की ठोकळा म्हणजे काय. आता हा ठोकळा बनवण्यासाठी आपल्याला कात्री, कागद, पट्टी, पेन्सिल किंवा डिंक अशा वस्तूंची गरज पडणार आहे. मग ह्या खेळामधून आपल्याला मनोरंजन पण होणार आहे, करमणूक सुद्धा होणार आहे, आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे आपण भरपूर काही शिकणार आहोत. मग आपण काय शिकणार आहे? वेगवेगळ्या रंगांची नावं शिकणार आहे, वेगवेगळ्या आकारांची नावं शिकणार आहे. त्यासोबत इंग्लिशमध्ये काही अल्फाबेट्स आहेत आपले ए टू झेड, त्या अल्फाबेट्स वरून सुरू होणारे शब्द किंवा त्यावरून शेवट होणारे शब्द सुद्धा आपण शिकणार आहे. डब्ल्यू एच ने सुरू होणारे प्रश्न शिकणार आहोत, काही वाक्य शिकणार आहोत, असा बऱ्याच प्रकारचा अभ्यास आपला होणार आहे.